नमस्कार नमस्कार होम मिनिस्टर मध्ये सगळ्यांचं स्वागत होम मिनिस्टर मध्ये सगळ्यांचं स्वागत ए बाबांनो तुम्ही कोण आहात अथर्वानी ओम अथर्वानी ओम अथर्व कोण मी अथर्व तू हां ओम कोण हो आ ओम बर तुम्ही काय करता अभी शाळेत जातो तू पण जातो शाळेत हो मी एकाच क्लास मध्ये एकाच शाळेत आहे एकाच शाळेत एकाच क्लास मध्ये लय भारी कुठली शाळा सिंगल पब्लिक स्कूल नाव आहे ते शाळेचं नाव आहे आणि किती इयत्ता ते तुम्ही सीनियरला आहे का दोघ अरे वाटतंय तर कॉलेज मधली पोर मला तुम्ही लई भारी वाटत कॉलेज मध्ये काय बुटके बुटके मुलं घेतात बर मी काय म्हणतो तुला होम मिनिस्टर मध्ये यायचंय का काय करायला काय करायला लग्न करायला सांगेल खरंच लग्न केल्यावर होम मिनिस्टर मध्ये येतो माणूस हा तुला लग्न करायचं नाही तुला करायचं मग होम मिनिस्टर मध्ये तर यायचंय ना पण मग तरी लग्न करूनच यायचं लग्न करूनच यायचं असतं मोठे झाले यायचं मोठं झाले ना तू लग्न करणार मोठं झाल्यावर बालविवाहाला आता मंजुरी नाही नाहीतर आताच या दोघांचं लग्न लावलं असतं आणि ह्यांच्या पत्नींबरोबर म्हणजे होम मिनिस्टर खेळलं असतं हा आणि त्यांना वहिनी म्हणाला असतो बर का नाही का बायको नाही रे तुला नाही तुझ्या बायकोला वहिनी म्हणलं असत तू माझा दादा आहे का नाही मग तुझी बायको माझी कोण झाली काकू आणखी एक नातं कळलं बरं का मला चला तर मग खेळूया हा खेळूया का नाही नाही हो नाही हो नाही हो हो नाही करता करता वेळ निघून जाईल नको कोरे वहिनी आणि शेळके वहिनींना भेटू या यांना तर आता दाखवतच मी काय करतो यांचं लग्नच करतो पुणे हडपसर येथील रामानंद पार्क मध्ये राहणाऱ्या सौ ज्योती संतोष कोरे वहिनींना आपण भेटणार आहोत बघूया वहिनी किती बक्षीस जिंकतात नमस्कार नमस्कार संपूर्ण नाव ज्योती संतोष कोरे बाहेर कुठलं लातूर काय करता तुम्ही मी हाऊस वाईफ आहे आता हाऊस वाईफ आता संपूर्ण नाव संतोष दत्तात्रय कोरे काय करता आपण मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ही माझी मुलगी तुमची नेत्रजा नेत्रजा नमस्कार बघायला लागले ते कोणाला वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची हे माझे मिस्टर संतोष कोरे आता आहे का ही माझी छोटी बहीण अमृता ही तिच्यापेक्षा छोटी बहीण माया ही काकी माझी रंजना दुधाळे ही माझी ननन नमस्कार किरण कोरे ही माझी आई लता दुधाळे तो माझा भाऊ हा माझा भाऊ वैभव दुधाळे नमस्कार ही माझी शेजारी काकू नमस्कार हा माझा भाऊ भाऊ नमस्कार ही माझी बहीण बहीण ही पण बहीण बहीण नमस्कार हा माझा भाऊ धनंजय भाऊ नमस्कार किती भाऊ आहेत तुम्हाला चला खेळ खेळायला सुरुवात करू साधारण काय वय होतं तुमचं भूकंप आला तेव्हा सात वर्ष बर लग्न होऊन आता दोन वर्ष झाली या दोन वर्षातलं काय काय आठवत सगळं तरी असा कुठला एक क्षण आहे किंवा हा मी विसरू शकत नाही काल होम मिनिस्टर फोन आलेला आहे का आता लग्नाबद्दलचा विचारलं तर म्हणजे काल होम मिनिस्टर फोन आला नाही त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात राहतो प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण तरी त्या क्षणांमधला एक असा क्षण नाही बा नाही सांगताय चला तुम्ही प्रश्न विचारा बघू उगाच काहीतरी बडबड करायला लागेल हा दोन प्रश्न 600 रुपये बक्षीस म्हणजे 300 आणि 300 पहिला प्रश्न मिस्टरांच एम्प्लॉई कार्ड आहे जे त्या खाली एकाच आकाराचे किती रकाने आहेत अजिबात बोलायचं नाही माझ्याकडे बघायचं दोन उत्तर चुकलेलं आहे 3 रकाने आहेत वहिनी दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा आहे अक्षर देणार मी तुम्हाला 10 सेकंदाच्या आत उखाणा घ्यायचा आहे अक्षर आहे म मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला संतोष रावांचं सौभाग्य अखंड दे मला मंगल देवी मंगल माते वंदन करतो तुला आणि 300 रुपयांचं पहिलं बक्षीस देतो आता वहिनीला थँक्यू थँक्यू तर आता अशीच ओळख करून घेऊया अशीच पहिली फेरी खेळूया शेळके वहिनींबरोबर पुणे हडपसर येथील समर्थ सृष्टीमधील
C14 मध्ये राहणाऱ्या सौ अश्विनी अशोक शेळके बहिणींना आपण भेटणार आहोत. बघूया बहिणी किती बक्षिसं जिंकतात. नमस्कार बहिणी. नमस्कार. संपूर्ण नाव? अश्विनी अशोक शेळके. काय करता आपण? गृहिणीचे. गृहिणी जात. बर. माहेर कुठलं? माहेर माझं औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे प्रॉपर तिथे वडील सर्व्हिसला आहेत. गाव तसं त्यांचं सावखेड आहे. पण तुम्ही वाढलात कुठे? मी तशी त्यांच्या इरिगेशन डिपार्टमेंटला असल्यामुळे सगळीकडे फिरतीवरच. म्हणजे कुठे कुठे? जालना, तिकडे निलंगा, लातूर वगैरे, मदनसुरी तिकडे. मराठवाडा? हा मराठवाडा पूर्ण. लग्न कधी झालं? लग्न 9 मे 1999 10 वर्ष झाली. 10 वर्ष. अरे बापरे. बर. नमस्कार. संपूर्ण नाव? अशोक शेळके. काय करता आपण? मी भारत वर्ष सर्व्हिस. बर. किती वर्ष झाली सर्व्हिस? 14 वर्ष. 14 वर्ष. 4 वर्ष सर्व्हिस केली कंपनीची, त्यानंतर 10 वर्ष बायकोची सर्व्हिस. त्या तुम्ही त्यांची केली? नाही. कोणीतरी कोणाची तरी करावी लागते ना. एकमेकांची सोबत आणि मदतही करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर अशोक शेळके. ही माझी बहीण. हा माझा लहान मुलगा अंकित. हा माझा मोठा मुलगा आदित्य. ही यांच्या मित्रांची मुलगी. हा त्यांच्या मित्रांचा मुलगा. हा शेजारचा. ते माझे सासरे. त्या माझ्या सासूबाई. हे मित्राची मिसेस. त्यांची मुलगी. हा माझा भाऊ. ते माझे वडील. ही माझी आई. आणि ही माझी छोटीशी अनु, बहिणीची मुलगी. बहिणीची मुलगी. असा भरलेला परिवार आहे तुमचा. ठीक आहे बहिणी, खेळायला सुरुवात करू. चालेल. बहिणी तुम्ही काय करता? गृहिणीचे. गृहिणीचा? काय बनायचं होतं आयुष्यात? शिक्षिका बनायचं. तुम्हाला शिक्षिका बनायचं होतं? म्हणजे आता तुमचे फक्त 3च विद्यार्थी आहे, 2 मुलं आणि 1 मिस्टर. मिस्टर बरोबर. या 10 वर्षातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला आयुष्यात? 10 वर्षातला जेव्हा माझा मोठा मुलगा जन्मला त्यावेळेसचा. बहिणी 2 प्रश्न. आणि पहिला राम त्याला 300, दुसरा श्याम त्याला 300. उत्तर बरोबर द्यायचं. पहिला प्रश्न, बेडरूम मध्ये एका भिंतीवर एकूण किती देवतांचे फोटो आहेत? 7. उत्तर हे बरोबर दिलेलं आहे बहिणी. 1, 2, 3. हे 300 रुपये तर घ्या आधी. थँक्यू. तर बोलल्या बोलल्या मी पण. दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा आहे. 10 सेकंदाच्या आत अक्षर आहे ज. जहाज असतं पाण्यात, घार असते गगनात, अशोकरावांचं नाव घेताना आनंद मावेना गगनात. बहिणी तुम्हाला माहिती तुम्ही नव कविता लिहू शकता. आजची नवीन कविता लिहू शकता. द्यायची तुम्हाला. ठीक आहे हे घ्या. थँक्यू. 300 रुपये आहेत. आपण उभे आहोत कोरे बहिणींच्या घरी. बहिणी मिस्टरांनी लपवलेला आहे एक सोन्याचा दागिना, 1 ग्रॅमचा, आणि ते आता तुम्हाला असं सांगणार नाही, चित्र काढून दाखवणार आणि मग तुम्ही ते ओळखायचं आणि दागिना घेऊन यायचा आहे 1 मिनिटाच्या अवधीत. का तुम्हाला कसं वाटतंय लग्न झाल्यानंतर? आनंदी आणि आनंदी झालेला. आनंदी आणि आनंदी झालेला. डबल आनंदी. हा कशामुळे? पण एक तर हिच्या आजचा स्वयंपाक एवढा चांगला आहे आणि तिने घर एवढं व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि सर्वांची काळजी घेती आई वडिलांची. आणि लातूरलाच माहेर आणि सासर दोन्ही असल्यामुळं बराचसा फायदा आहे. बराचसा फायदा आहे. चांगलं आहे ना म्हणजे? नाही का चांगलं? एखाद्या पुरुषाला आणि काय पाहिजे? आणि बाईला पण आणि काय पाहिजे? हे म्हणतात प्रत्येक क्षण त्यांच्या बरोबर सुखाचा. ते म्हणतात प्रत्येक क्षण सुखाचा. अशीच बायको हवी. बघा आहे काय मस्त जोडप आहे. वा आता तुम्हाला सोन्याचा दागिना मिळालाच पाहिजे म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही चांगलं चित्र काढा. घ्या, नीट काढा, लवकर काढा, वेळ नसतो एवढा आपल्याकडे. अहो कुठं काढलंय काय? कुठं आहे पण ते? अच्छा बर. तुला काय वाटलं? मला वाटलं एक बॅग आहे आमची बेडरूम मध्ये. ती आता बघा काय काय अर्थ निघू शकतात. ड्रेसिंग टेबल.